हॅलो स्टुडंट, आपलं सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल कन्झर्वेशन अँड ऑडिट. आता आपण आतापर्यंत 5 प्रॅक्टिकल बघितलं. आता नेक्स्ट प्रॅक्टिकल बघूया, ऑडिट. ओके, एम आहे प्रॅक्टिकलचं प्रिपेअर अ सॅम्पल एनर्जी ऑडिट क्वेश्चनरी फॉर द गिवन इंडस्ट्रीयल फॅसिलिटी. इंडस्ट्रीयल फॅसिलिटी आणि काय सांगितलंय, ऑडिट क्वेश्चनरी म्हणजे एखादं आपण इंडस्ट्रीयल किंवा रेसिडेन्शियल पर्पजवर एक एरिया फिक्स करायचा आहे. की फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही होम पण करू शकतात, जर एखाद्या घराचं तुम्हाला ऑडिट करायचं असेल तर ऑडिट क्वेश्चनरी मीन्स व्हॉट? ऑडिट मीन्स व्हॉट? जे काही मंथली आपण वॅटेज किंवा एनर्जी कंझ्युम करतोय, की जे त्याच्यावर आपलं इलेक्ट्रिसिटी बिल येतंय, ते आपण सर्वात जास्त कमी कसं करू शकतो. जेवढं काही तुम्ही मंथली युनिट जनरेट करताय, समजा 100 असेल किंवा 200 असेल, त्या 200 पासून 150 कसं आणू शकतो, त्याला आपण म्हणतो ऑडिट. म्हणजे शॉर्टली म्हणजे जे की आपण एनर्जी कशी कंझ्युम करू शकतो. ओके, आता ह्या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला अपरेटस काय लागणार आहे? एक एरिया. एरिया मीन्स आपण स्वतःचं घर घेऊया, म्हणजे सेल्फ होम. आणि त्याच्यामध्ये लागणार आहेत आपल्याला 6 मंथचे इलेक्ट्रिसिटी बिल. मी इलेक्ट्रिसिटी बिल ऑलरेडी कलेक्ट करून ठेवलेले आहे, हे पूर्ण 6 मंथचे आहे. ओके, नेक्स्ट आता याच्यामध्ये ऑडिटसाठी आपल्याला इन्फॉर्मेशन लागेल, ज्या होमची आपण ऑडिट करणार आहे त्या होमच्या इन्फॉर्मेशन. ओके, आता पुढे आपण जाऊया इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला. पुढे आहे मग तुमचं ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेशन. ओके, आता फर्स्ट काय तुमची जनरल इन्फॉर्मेशन. आता मी सेल्फ होम म्हणजे माझ्या स्वतःच्या घराचं ऑडिट करतेय, त्याच्यामुळे नेम ऑफ द कंपनी काय येणार आहे, मग सेल्फ होम. मग आपण इथं टाकणार आहे सेल्फ होम. ओके, पुढे काय येतंय, कॉन्टॅक्ट पर्सन अँड डेजिग्नेशन म्हणजे माझं स्वतःचं नाव. मग आता मी इथे टाकेन माझं स्वतःचं नाव, सोनाली पाटील. ओके, देन नेक्स्ट दिलाय तुम्हाला ऍड्रेस. मग आता तुम्ही ऍड्रेस काय, जिथं तुम्ही राहणार तिथे. आता मी इथे मी पंचवटीत राहते, मग मी टाकणार आहे पंचवटी. ओके, देन ऑपरेशन. ऑपरेशन मीन्स व्हॉट? तुम्ही ऑडिट कसं करणार आहे? वीकली इथे दिलंय 1, 2, 3 शिफ्ट पर डे, म्हणजे पर डे तुम्ही त्या होमला व्हिजिट कधी देणार आहे. आता माझं सेल्फ होम असल्यामुळे मग मी सिलेक्ट करणार आहे 3, म्हणजे मी घरातल्या घरात 3 वेळेस पण पूर्ण घराचं ऑडिट करू शकते. ओके, नेक्स्ट आहे इलेक्ट्रिसिटी बिल डिटेल्स. मी आता बोलली होती की अपरेटस आपल्याला लागत आहे सेल्फ होम आणि एक आलं तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल. आता मी 6 मंथचे गोळा करून ठेवले होते, तुम्हाला सांगितलं मी कलेक्ट केले. आता नेक्स्ट काय दिलंय, तुमचा कनेक्टेड लोड. ऑडिटसाठी इन्फॉर्मेशन जी लागते, जी ऑलरेडी प्रॅक्टिकलमध्ये दिलेली आहे, ती मी ॲज इट इज लिहिली आहे. फक्त तुमच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या चेंज होणार आहे. फर्स्ट आहे कनेक्टेड लोड इन केव्हीए. ओके, कनेक्टेड लोड आपल्याला ऑलरेडी इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये दिलेला असतो. किती येतो? 1.85 किलो वॅट. किती मध्ये दिलंय हे? किलो वॅट. पण आपल्याला रेटिंग कशामध्ये विचारली? त्यांनी केव्हीए विचारली. केव्हीए मध्ये करण्यासाठी मग आपण काय करणार, 1.85 किलो वॅट डिवायडेड बाय पॉवर फॅक्टर. हा जो 0.8 दिलाय तो पॉवर फॅक्टर. आपण 0.9 युनिट पॉवर फॅक्टर का घेऊ शकत नाही? कारण तो कुठेही अप्लाय होत नाही. जास्तीत जास्त आपले लॉसेस जनरेट होत जातात, त्याच्यामुळे आपण पॉवर फॅक्टर घेतोय 0.8. ओके, मग त्याचं आन्सर केव्हीए मध्ये काय आलंय, 2.31 केव्हीए. म्हणजे आपला कनेक्टेड लोड किती आहे होमसाठी? 2.31 केव्हीए. ओके, देन नेक्स्ट आहे तुमचा ऍक्च्युअल डिमांड. तो पण कशामध्ये पाहिजे तुम्हाला? केव्हीए मध्ये. पण ऍक्च्युअल डिमांड आपण कसं काढणार? ऍक्च्युअल डिमांड हा इयरली असतो, मंथली असतो किंवा हाफ इयरली असतो. आपण आता इथे मंथली काढलेला आहे. मंथली कसा काढणार? जो काही तुमचे युनिट जनरेट झालेले आहे. किती युनिट जनरेट झाले इथे? 89. हा जो काही युनिट आहे, 1 युनिट इज इक्वल टू काय असतं? 1 किलो वॅट अवर. म्हणजे हे किती झालंय मंथली? 89 किलो वॅट अवर. पण हे जनरेट कशामध्ये दिले? 89 किलो वॅट अवर मध्ये. आपल्याला कशामध्ये पाहिजे? केव्हीए. मग मी 1 किलो वॅट अवरचं कन्वर्जन कशामध्ये केलं? केव्हीए मध्ये. मग केव्हीए मध्ये कन्वर्जन कसं केलं? इकडे मागे कॅल्क्युलेशन केलंय मी. हे बघा, ऍक्च्युअल डिमांड किलो वॅट किती होतं आपलं? 89 अवर मध्ये होतं. त्याच्यामुळे मग आपण पहिले अवरचं किलो वॅट मध्ये कन्वर्जन करणार. 720 डिवायडेड का? बिकॉज 24 × 30. 1 मंथचं घेतोय, 24 अवर आणि 30 डेज, म्हणून 720 डिवाइड. परत त्याला डिवायडेशननी काय केलं? आपण पॉवर फॅक्टरनी डिवाइड केलं. आन्सर आलं 0.154
केव्ही आहे. ओके, हा झाला तुमचा काय झाला ऍक्च्युअल डिमांड. आता नेक्स्ट नेक्स्ट काय तुमचा पॉवर फॅक्टर. मी आता तुम्हाला सांगितलं किती घेतलाय पॉवर फॅक्टर, मग इथे लिहिणार आपण 0.8. हा झाला तुमचा पॉवर फॅक्टर. ओके, नंतर आहे तुमचा टाइप ऑफ सप्लाय. टाइप ऑफ सप्लाय होम असल्यामुळे हा नेहमी हा सिंगल फेज आपण होमला सप्लाय देतो, थ्री फेज ऍप्लिकेबल नसतो. थ्री फेज ओनली कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयललाच ऍप्लिकेबल, रेसिडेन्शियल साठी फक्त सप्लाय काय येणार आहे सिंगल फेज. देन कॉन्ट्रॅक्ट डिमांड केव्ही, आपला कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट डिमांड नसल्यामुळे इथे काही येणार नाही. हे फक्त ऍप्लिकेबल असतं रेसिडेन्शियल सॉरी कमर्शियल साठी आणि इंडस्ट्रीयल साठी, रेसिडेन्शियल साठी मॅन्डेटरी नाहीये. नेक्स्ट आहे तुमचा ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय दिलंय त्यांनी, पॉवर मिनिमम ऑफ 6 मंथ कन्झम्पशन KWH पर मंथ. ओके, त्यांनी पॉवर कन्झम्पशन विचारलंय. काय विचारलंय, पॉवर कन्झम्पशन कशामध्ये, KWH मध्ये. आता मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं जे काही तुमचे युनिट जनरेट होतात तेच तुमचे काय असतात KWH. आता हा एका मंथचा घेतलाय, मंथ कोणता दिलाय तुमचा हा 6 ओके, आणि युनिट किती दिलंय तुमचे 89. मग आता एका मंथची आपण रेटिंग इथं काय लिहिणार आहे, इथं ऑलरेडी दिली आहे 89, मग आपण इथे काय लिहिणार आहे 89. ओके, हा झाला तुमचा फर्स्ट. आता सेकंड, सेकंड मंथ मध्ये किती दिलाय 43. नंतर पुढच्या मंथ मध्ये किती दिलाय 40. आपण दोन्ही पण लिहून घ्या, इथं काय येईल 43, इथं येणार 40. आता नेक्स्ट मंथ, आता 40 लिहिलं आपण, आता नेक्स्ट मंथ नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी बिल, देन काय आलंय 35, त्याच्यानंतर पुढे परत इलेक्ट्रिसिटी बिल लागेल तो काय 30. आता दोन्ही लिहून घ्या, फोर्थचं काय होतं 34 आणि देन काय होतं 30. ओके, हे झालं. आणि एक लास्ट आहे तुमचं 6 मंथचं, किती युनिट दिले 28. मग इथं आपण लिहूया 28. ओके, हे झालं तुमचं 28. सॉरी मिस्टेकली इथं 35 आहे, माझ्याकडून 34 लिहिलं गेलं होती, इथं आलं तुमचं 35. ओके, नेक्स्ट काय दिलंय, स्टॅरिफ स्ट्रक्चर अँड शेड्यूल रेट. स्टॅरिफ स्ट्रक्चर म्हणजे आपले टाईप्स किती आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय सिम्पल फ्लॅट रेट ब्लॉक टाईप असे भरपूर काही टॅरिफ टाईप्स आहे, पण महाराष्ट्रामध्ये आपण कोणता यूज करतो, ब्लॉक टाईप टॅरिफ यूज करतो. मग कोणता येईल याच्यामध्ये ब्लॉक टाईप, हा मोस्टली महाराष्ट्रामध्ये हाच यूज केला जातो. ओके, आता हे काढली मी टोटल अमाऊंट इन रुपीज, ही अमाऊंट कुठून काढली, जे काही तुमचे 6 मंथचे मी तुम्हाला बिल दाखवले, 6 मंथचे सर्व बिल्स दाखवले, त्यांच्या काही ह्या जे काही तुम्हाला बिल आलेले पूर्ण इथं काय 260, देन 250, देन 280, 320, 330 अँड लास्ट इज 590, यांची सगळ्यांची टोटल करून मी ऑलरेडी करून ठेवली आहे, ती केली आली 1990. ओके, आता नेक्स्ट, आता नेक्स्ट आहे तुमचा लाइटिंग लोड, म्हणजे तुम्ही ज्या घरात राहताय जे काही होम आहे त्याच्यामध्ये किती अप्लायसेस यूज करतात. आता माझ्या सेल्फ होम मध्ये मी काय काय यूज करते, टीव्ही, फॅन्स, बल्ब, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन अँड मिक्सर, एवढे सर्व इक्विपमेंट मी होम सेल्फ होम मध्ये यूज करते. मग आता हे ब्लास्ट टाईप, ब्लास्ट टाईप मीन्स व्हॉट, जसे काही तुमची ट्यूब दिलेली असते CFL ला, त्याच्यावर जो चोक यूज केलेला असतो तो असतो तुमचा ब्लास्ट. जसं टीव्ही मध्ये एक इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट यूज केला तो इंटरनल असतो. ओके, नेक्स्ट फॅन मध्ये असतो इलेक्ट्रिकल, एलईडी बल्ब मध्ये ब्लास्ट नसतो. जर तुम्ही CFL बल्ब यूज करत असाल तर त्याच्यामध्ये तुमचा फ्युरोसन ब्लास्ट येईल, पण एलईडी मध्ये ब्लास्ट यूज केला जात नाही. नंतर रेफ्रिजरेटर मध्ये असतो रेफ्रिजरेशन, हा फक्त कुलिंग पर्पज साठी जो काही तुमचा मध्ये बल्ब यूज केलेला असतो त्याच्यासाठी रेफ्रिजरेशन ब्लास्ट यूज असतो. नंतर वॉशिंग मशीन मध्ये असतो पॉलिस्टर, हा जे काही क्लॉथ आहे तुमचे ते क्लॉथ नीट व्यवस्थित क्लीन होण्यासाठी. देन आहे मिक्सर मध्ये कोणता दिलाय तुमचा इलेक्ट्रिकल ब्लास्ट. ओके, आता क्वांटिटी, तुम्ही घर सेल्फ होम मध्ये किती क्वांटिटी मध्ये यूज करतात. आता टीव्ही मोस्ट ऑफ दी वन, फॅन, माझं घर 1 BHK आहे त्याच्यामुळे मी फॅन यूज करते 2. ओके, बल्ब्स किती येणार, एक हॉलमध्ये, एक किचनमध्ये, एक बेडरूममध्ये आणि बाकीचे 2 तुमचे टॉयलेट आणि बाथरूम, मग किती झाले 1, 2, 3, 4, 5 3 रूम्स आणि
टॉयलेट बाथरूम 5 LED, ओके. रेफ्रिजरेटर हा तुमचा 1, देन वॉशिंग मशीन पण किती असणार 1, मिक्सर पण किती 1, ओके. नेक्स्ट आहे तुमची पॉवर रेटिंग. पॉवर रेटिंग ही नेहमी तुमची वॅट्स मध्ये तुम्ही लिहिणार आहात. वॅट्स मध्ये का, तर तुमचा करंट आणि व्होल्टेज दोन्ही पण काउंट केलं जातं. नंतर आता टीव्हीचं वॅटेज. मी जेव्हा ऑडिट केलं तेव्हा मी माझ्या घरात बघितलं की टीव्हीचं वॅटेज माझं किती दिलंय, 16 वॅट. देन फॅन्स हा मोस्ट ऑफ द स्टँडर्ड आहे, तो किती असतो 60 वॅट, सॉरी 80 वॅट. फॅनचं हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 80 वॅट. आता एलईडी बल्ब. एलईडी बल्ब भरपूर प्रकारच्या वॅट मध्ये असतात, पण मी युज करते 12 वॅट. देन रेफ्रिजरेशन. रेफ्रिजरेशन आहे 90 वॅट. वॉशिंग मशीन आहे 250 वॅट आणि मिक्सर आहे 450 वॅट. हे जे काही वॅटेज आहे मी मनाने घेतलेले नाहीये, जे काही माझ्या घरामध्ये इक्विपमेंट मी युज करते ते सर्च करून ऑडिट करूनच मी हे वॅटेज लिहित आहे, ओके. आता पुढे आहे तुमचे ऑपरेटिंग अवर्स. ऑपरेटिंग अवर्स मीन्स व्हॉट? आता टीव्ही. टीव्ही मोस्ट ऑफ द युज करून किती युज करणार आपण, 8 अवर, ओके. 8 अवर नंतर काय येतो तुमचा फॅन. फॅन पण जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत 8 अवर्स. आता आला एलईडी. एलईडी पण किती युज करणार आहे, युज करून करून आपण टाकूया 12 अवर, नाईट आणि मॉर्निंग धरून. नंतर आहे रेफ्रिजरेशन. रेफ्रिजरेशन जरी तुमचं 24 अवर ऑपरेटिंग किंवा वर्किंग कंडिशनला असलं तरी पण तो ऍटोमॅटिकली क्लोज होऊन फक्त 8 अवरच वर्किंग करत असतो. हा स्टँडर्ड आहे 8 अवरच्या वर नाही. जर वाढलं अवर तर कधी, जेव्हा तुम्ही जर फ्रीजचं डोअर वगैरे जो ओपन करत असाल तरच तुमचे अवर हे वाढू शकतात. नंतर आहे वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन मोस्ट ऑफ दी फक्त 2 अवर्स मॅक्झिमम युज करतात. नंतर आहे तुमचं मिक्सर. मिक्सरचं आपण लिहूया फक्त 1/2 अवर, जास्त मोस्ट ऑफ दी मिक्सर युज केलं जात नाही. जेव्हा किचनमध्ये गरज पडते तेव्हाच आपण युज करतो. हे झाले तुमचे ऑपरेटिंग अवर. पर डे ऑपरेटिंग अवर दिलेले आहे मी, मंथली दिलेले नाहीये, ओके. हे एवढं पूर्ण ऑब्झर्वेशन, हे सर्व काही दिलंय मी तुम्हाला. हे सगळं तुमचं काय आहे आतापर्यंत केलेलं होमचं ऑडिट. ह्यात एनर्जी ऑडिटवर तुमचे पुढचे 3 प्रॅक्टिकल डिपेंड आहेत. त्या 3 प्रॅक्टिकल वरून याच्यावरूनच आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहे. हे फक्त तुमचं ऑडिट होतं की होम मध्ये किती अप्लायसेस तुम्ही किती वॅटचे युज करत आहात. आता पुढच्या 3 प्रॅक्टिकल हे पूर्ण ह्या प्रॅक्टिकलवर डिपेंड आहेत, ओके. थँक्यू.